कारण काय होतं, ऍडमिशन मिळत नाही, ऍडमिशनला पैसे नाही आणि पैसे लागतात म्हणून बापाची जमीन गहाण ठेवायची म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जाताना तिचा रस्त्यामध्ये झाला. माझ्या त्या साकी नावाच्या कन्याचा काय दोष होता, मराठा समाजाची ती कन्या होती, जर तिला आरक्षण मिळालं असतं तर सरकारी कॉलेजच्या कुठल्या फीमध्ये तिला त्या ठिकाणी नोकरी मिळाली. हे मला वाईट वाटतं. या तालुक्यातील पटेल सांगला याचे 75 आमदार आहे, परंतु शेजारी या तालुक्यात आमदार म्हणतो माझ्या आदर्शी भारतीय समाजाचा आरक्षणाला धक्का लागला तुम्ही राजीनामा घेईन असं कुठलाही आमदार म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी तर पुढे जाऊन सांगेल की आपला समाज बांधव रस्त्यावर येतोय, तो अश्रू घालतोय, आपण त्याचे अश्रू कधी पुसणार आहेत. एका बाजूला शेती करत असणारा आपला शेतकरी बांधव, त्याला शेतीला बाजारभाव नसणारं दुर्दैव आहे. दुसऱ्या बाजूला नोकऱ्या मिळत नाहीत, तर तिसऱ्या बाजूला तुम्ही निस्त मतांचं राजकारण करून आमचा वापर करतात. ऍक्सिडेंटच्या माध्यमातून तिचा जर मृत्यू त्या ठिकाणी झाला, कारण काय होतं, ऍडमिशन मिळत नाही, ऍडमिशनला पैसे नाही आणि पैसे लागतात म्हणून बापाची जमीन गहाण ठेवायची म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जाताना तिचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला. माझ्या त्या साकी नावाच्या कन्याचा काय दोष होता, मराठा समाजाची ती कन्या होती, जर तिला आरक्षण मिळालं असतं तर सरकारी कॉलेजच्या कुठल्या फीमध्ये तिला त्या ठिकाणी नोकरी मिळाली असती. कालच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, भारत पेट्रोलियमचे राज्याचे महासंचालक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आम्ही कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून अनेक शासकीय विद्यालयांमध्ये नोकरी भरतीच्या निमित्ताने फिरतो, म्हणून मराठा समाजाचे मुलं आम्हाला फार कमी मिळतात. याचं कारण काय, कारण एकच आहे की मराठा समाजाच्या मुलांची गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायची परिस्थिती नसते. कारण मेरिटमध्ये बसला तरी आरक्षणामध्ये 50% वाला पुढे जातो, 90% असून आम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही. आमच्या तरुणांकडे गुणवत्ता, त्यांना जर शिकायचं असेल त्यांना आरक्षणाशिवाय आज पर्याय नाही. आणि आरक्षणाच्या माध्यमातून आमचा तरुण त्या ठिकाणी शिकेल, म्हणून सरकारने नवीन डाव त्या ठिकाणी घातलाय. सरकारने नोकरीमध्ये खासगीकरण केलं. कालची बाबाची आपण जर एक जाहिरात पाहिली, नायब तहसीलदार खासगी स्वरूपाने कॉन्ट्रॅक्ट वरती भरती करायची नोटीस निघाली. नायब तहसीलदार तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वरती धरणार, उद्याच्या कालखंडामध्ये तुम्ही एसपी पोलीस पीआय देखील कॉन्ट्रॅक्ट वरती करसाल. आज संपूर्ण देश कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्ही चालवायला निघाली घालात. अहो देश विकायला निघालेला आज सरकार, तुम्ही किती लोकांना कॉन्ट्रॅक्ट वरती भरणार? तुम्ही जर खासगीकरण या ठिकाणी शासकीय सेवामध्ये करणार असेल तर आम्हाला आरक्षण तरी येऊन उपयुक्त होणार. आरक्षण तर देणार आहे, तर सरकारने त्या ठिकाणी निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि खासगीकरण तात्काळ त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. नव्याने जो काही आदेश आलाय तो तात्काळ रद्द केला पाहिजे. ही देखील मागणी आपण शेवटच्या मागणीमध्ये त्या ठिकाणी नमूद केली आणि मराठा समाज संपूर्ण राज्यामध्ये या मागणीने देखील एकूण पुढच्या कालखंडामध्ये पुढे जाणार आहे. पुरुष एकदा अधिक चळवळीने घेता अशाच मोठ्या संख्येने दररोजच्या साखर उपस्थितीला आपण सर्वांनी उपस्थित राहू. पुन्हा एकदा या राज्य शासनाला माझं त्या ठिकाणी सांगणं, साखर उपोषणामध्येच आमच्या त्या ठिकाणी साखर उपोषणाचा आम्हाला शेवट करता यावा, याचे उपोषणाचे आम्हाला तीव्र स्वरूप दाखवायची वेळ या मायबाप सरकारने आमच्या मराठा बांधवांवरती आणू नये एवढी कळकळीची वेळ ती पुढे एकदा त्यांना करून पुढे एकदा या ठिकाणी माझ्या लांबणीमध्ये पाठवतो. एक मराठा, एक मराठा. मला अंगळ म्हणत नाही ही आपली सरकार आहे. हे मला वाईट वाटतं. या तालुक्यातील पटेल सांगला याचे 75 आमदार आहे, परंतु शेजारच्या तालुक्यात आमदार म्हणतो माझ्या आदर्शी भारतीय समाजाचा आरक्षणाला धक्का लागला तुम्ही राजीनामा घेईन असं कुठलाही आमदार म्हणत नाही. तुम्ही माझ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला धक्का लागला आरक्षण मिळत नाही, तुम्ही आंदोलन हे करेन राजीनामा देईन ही आपली मोठी गंत आहे. आणि म्हणून मी सांगतो हे आंदोलन हे सर्वसामान्य मराठ्यांचं आहे, हे परिस्थितीचं आंदोलन आहे, हे विस्तमांचं आंदोलन आहे. कारण आंदोलन हे इतिहास हा येणारा माणूस भरू शकतो, कारण येणारा हा समाज भरू शकतो, येणारा शेतकरी शकतो. म्हणून सांगतो की ही भूमी ही राजगुरूंची भूमी आहे, ही हुतात्मा राजगुरूंची भूमी आहे, पाण्यात किल्ल्यात परिणाम नसरांची भूमी आहे. 750 मावळ्यांनी 15 दिवस आपल्याला जागा पेला, हुतात्मा राजगुरूंनी बलिदान करून घातला, देशाला स्वतंत्र भेटलं. म्हणून तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो या आरक्षणाचे आपण सचेतार आहो. हे आरक्षण हे खेळ तालुक्याच्या चितवणी मिळेल मिळू शकतं. दुर्दैवाने पाठीमागे चाकांमध्ये ती घटना घडली, परंतु ती घटना घडली ती चुकीची होती. पण मी तिचं समर्थन करीत नाही, पण मी तिचा चुकीचा बोलत नाही. कारण तुम्ही मराठ्यांचा आमदार किती दिवस बघणार,
सुद्धा काळ ठरवलं पाहिजे, या सरकारने ठरवलं पाहिजे. सभापती म्हणजे आता 13 तारखेला काय होईल सांगता येत नाही. आंदोलन केलं, त्या तालुक्यातल्या तमाम जनतेला आश्वासन देतो की पुढच्या दिशेमध्ये आपण सर्व